शूटिंग घेतो खाली आपण सावली खाली बसू शकतो, पण जावे ज्याच्या वंशात तेव्हाकडे पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, महाराज प्रचंड मोठं दुःख आहे. ऊन पडतं, विजा काळकाळ धारधार करतात, त्यावेळेस आपण निवारा शोधतो, झाडं म्हणत नाही आपण मोठ्या शेडमध्ये जाऊन बसू, एखाद्या पाऊस उघडला परत येऊ, येता येत नाही. एखाद्याला लाकूड बसलं, कुराळ घेतो, वरती जातो, असं फांदीवर धपके मारतो, त्यावेळेला सुद्धा ते झाड म्हणतात, रे बाबा ही माझी अवयवत नको तोडू, मला वेदना होता. पण वाणी नसल्यामुळे ते बोलू शकत नाही, तसंच त्याला दुःख सोसावं लागतं. शेतकरी वर्गातली माणसं, तुमच्याकडे बैलजोडी रात्रीच्या वेळेला गोठ्यामध्ये बैलजोडी बांधलेली असते, जोडीतल्या एका बैलाचं पोट दुखत असतो, तो बैल सुद्धा अपेक्षा करतो, चिंतन करतो, मनन करतो, माझ्या मालकाने उद्या मला आराम द्यावा, माझी तब्येत बरोबर नाही, पण वाणी नसल्यामुळे बोलू शकत नाही. साखर कारखाने चालू झाले, दुर्दैव जाऊ दे आपल्या नाशिक जिल्ह्यातले, दोन्ही बंद आहेत, पण तुम्ही पाहिलेलं आहे, ओला गच ऊस भरलेला असतो गाडीमध्ये, बैलगाडीमध्ये, आणि तोंडातून फेस गळतो बैलाच्या. अपेक्षा असते लवकर कारखाना यावं, माझ्या मानेवरची जुबाजला व्हावी, तोंडातून फेस गळतो, वरून चाबूक मारल्या जातो, आरू खोसल्या जाते. 84 लक्षी एवणी सांगितले ते का नाही विस्तारिले, अनेक बहुत उरले असते ते काने कवितेना. कानाने सुद्धा महाराज आपण ऐकू शकणार नाही, देवडी जर दुःख आहेत मग ते आता खऱ्या अर्थाने मनुष्य पिंडामध्ये येऊन, मनुष्य देहामध्ये येऊन हे सर्व जर लक्षात घेतलं, आणि लक्षात घेतलं म्हणजे हा ज्ञानरूपी प्रकाश जर आपल्या जर पडला, आपला जवळचा अंधार बाजूला होणार, आणि म्हणूनच त्यासाठी खऱ्या अर्थाने 84 लक्ष उणी बाजूला करून भगवंतानी मनुष्य देहाची प्राप्ती करून दिली आहे. देवे दिला देहा नाही जमणार, अज्ञान होईल. आमचे मृदुंगाचार्य मृदुंग वाजवत आहेत, दुसरा शब्द काय त्याला, पखवाज. नाल म्हणता येईल का, तबला म्हणता येईल का, तबला म्हटलं म्हणजे ज्ञान झालं, बरोबर की नाही. पखवाजाला पखवाज म्हणणं ज्ञान झालं, पेटीला पेटी म्हणणं ज्ञान झालं. माझ्या समोर हा माईक आहे, मी याला माईकच म्हटलं पाहिजे. मी जर म्हणलो नाही उद्याच्या कार्यक्रमाचा मला फोन करू द्या, 2 मिनिटं कीर्तन थांबून घेऊ आपण, असं जर म्हटलं तर तुम्ही काय म्हणाल, बाबा हुशार दिसतो आणि डोक्यात याचा फरक दिसतो, बरोबर की नाही. म्हणजे जे जैसे असे, लक्षात घ्या, तुमचा टाइमपास करणार नाही, कीर्तन प्रवचन हे टाइमपास करण्याचं साधन नाही आहे, आत्मकल्याणाचं साधन आहे. टाइमपास करण्याकरता विज्ञानाने भरपूर शोध लावला आहे, टेप आहे, टीव्ही आहे, ऑर्केस्ट्रा आहे, स्लिपलेट आहेत, विषय आहे, नाटक आहेत, तमाशा आहेत, सगळी टाइमपास करण्याची साधनं आहेत, पण कीर्तन आणि प्रवचन असं साधन आहेत. कशी आहेत, नाम संकीर्तन साधन संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. अरे जन्मान जन्मांतरीचे पाप नाचण्याचं कारण कीर्तन आहे, ती पाप ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर नाचणार नाहीत, उलट डोक्यात किडे पडतील, तिथे गेल्यावर तालुक्याच्या ठिकाणी शासकीय इमारत मध्ये नाही पडणार, जन्म बाजूला होणार नाही, अनंत जन्माचे दुःख दुःख नाचणार नाही. तुम्ही मंत्रालयात गेल्यानंतर आणि काही ज्ञान नाही कुठे, आणि एकमेव खऱ्या अर्थाने सत्संगामध्ये प्रवचनामध्ये दिंडी सोहळ्यामध्ये इथेच खऱ्या अर्थाने अनंत जन्मीचा सीन चालवण्याची ताकद सामर्थ्य ऐश्वर बळ इथे असल्यामुळे खऱ्या अर्थाने मानवी जीवन जगत असताना सांसारिक व्याप पार पाडून, राजकीय व्यापार पार पाडून, उद्योग व्यवसाय शैक्षणिक कुठल्याही बाबतीमध्ये असू द्या, पूर्ण आयुष्य जर तुम्ही प्रपंचाला दिलं, प्रपंच मोक्ष देऊ शकत नाही, ज्ञानात ठेवा. संपूर्ण आयुष्य माणसाने राजकारणाला दिलं, राजकारण मोक्ष देऊ शकत नाही देऊ शकत. एक क्षणिक शुक आहे, असे ते दिसे दिसे ते नासे, हो याचा आनंद क्षणिक आहे, नाशवान आहे. पण खऱ्या अर्थाने माणिकरावांनी आपल्या आयुष्यामध्ये पंचकृष्णाची उपासना केली, आराधना केली, आणि त्या माध्यमातून परमेश्वरापर्यंत जात आहे. तर वसिल्याची गरज नाही आहे, देवाच्या दरबाजानासाठी बंडलाची गरज नाही आहे, लाभालाभ्या करण्याची गरज नाही आहे, मारामारण्या करण्याची गरज नाही आहे. इथे गरज आहे कोणती, कोणती भक्तीची. कारण माऊलीने सुद्धा म्हटले, भावे विना भक्ते भक्ते विना मुक्ती, वा रे वा वा. अभंग म्हणजे हरिपाठ ज्यांच्या पाठ असेल त्यांच्या लक्षात येईल, मुक्ती कशात आहे, भावे विना भक्ते भक्ती विना मुक्ती, विन 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 बघा काय भानगडी, सिरियल नंबरचे शब्द आहेत. हा शिवाय
अगोदर भाव मग भाव व्यभिचारी असावा किंवा अभिचारी भाव असावा मग परत भगवद्गीतेकडे आपल्याला यावं लागेल. ते दुसरं कोणी सांगणार नाही आणि काही नाही कोणी, कारण सकाळी शास्त्र या शास्त्राशी मिळती. बरं का, सकाळी शास्त्र या शास्त्राशी मिळती, पण हे शास्त्र कोणाही न मिळे. संपूर्ण शास्त्र महाराज अथांग असा सागर म्हणजे म्हणाल तो भगवद्गीता. भक्ती व्यभिचारी करावी किंवा अभिचारी भक्ती करावी? व्यभिचारी भक्ती म्हणजे मिक्स भक्ती आणि अभिचारी भक्ती म्हणजे एकनिष्ठ भक्ती. अलग लक्षात. हा, इथे माऊलींचं प्रमाण जरी घेतलं तर तुकोबांचं प्रमाण घ्यावं लागेल आपल्याला. तुकोबा म्हणाले भक्ती भगवंताला कशी मान्य आहे, बाकीची भक्ती चालत नाही. कशी मान्य आहे, कशी याची थोड्या भक्ती आवडते देवा. चालेल ना एवढ्या फटाफट चालेल. दीड वर्ष काय आरामच केलाय ना आपण काय. हेची थोर भक्ती आवडते देवा, हेच म्हणजे निश्चित, हेची प्रत्यवाय लावून थोर म्हणजे श्रेष्ठ, ज्याची एकनिष्ठ भक्ती आहे. एक नाम तारी आणि सब दुकानदारी, ती भक्ती भगवंताला आवडते देवा आवडते. शब्द कसे बघा भंगच. हा, माणिकरावांनी खऱ्या अर्थाने हेच केलेलं आहे. त्यांना माहिती, एक दिवस मी जाता राहील काय काय जन पळ भर म्हणतील हाय हाय. सोबत येणारा विषय महाराज काय आहे हा महत्वाचा आहे. हा, समर्पण कोणाला व्हावं, भक्ती कशी असावी, मुक्तीच्या दिशेने खऱ्या अर्थाने अशी असावी, असं नामस्मरण असावं. कसं नाम घेता वाया गेला, अरे नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी नाही ऐकेला, ऐसा कोणी नाही झाला. स्मरण करीत करीत, चिंतन करीत करीत, अध्ययन करीत करीत, पुण्यरूप कर्म करीत करीत तो जीव जर त्या वाटेवर असेल तो वाया जाणार नाही, थेट भगवंताच्या पदरात पडणार आहे. आणि त्यासाठीच तर खऱ्या अर्थाने गळ्यामध्ये आपल्याला माळ टाकावी लागणार आहे, गुरु करावं लागणार आहे. जयासी मोक्षपदाचे छ्या तेने सद्गुरु करावा, सद्गुरुवीन मोक्ष पावावा, हे कल्पांतीन घडे. बरोबर आहे का नाही? आता दीड वर्षाला साक्षीदार तुम्ही आहात आणि मी पण आहेत. आम्ही तोजू तोडून सांगतो, ग्रंथ सांगतात, देव सांगतात, गुरु करून घ्या, गळ्यात माळ टाकून घ्या, पण काही काही असे घाबरले होते माळच काढून टाकले होते काही काहींनी. आता ते कोणते गिराईक आहे तुम्हाला माहिती, मी सांगण्याची गरज नाही, एवढं स्पष्टीकरण सांगण्याची गरज नाही. कोणी पुढे सोडली काही माहिती, अंडे खाल्ले म्हणजे कोरोना होत नाही. आता समाज इतका अवघड आहे महाराज, मेंढी वळण असलेला समाज आहे. मेंढीने एखाद्याने पळ काढलं का सगळ्या खाली माना घालून निघून जातात त्याच्याकडे. हे केव्हा थांबेल काय माहिती. कोरोना संपून गेला पण ते संपला म्हणजे संपत आलेला आहे. आता तरी मात्र माणसांच्या जवळ असलेलं अज्ञान नष्ट होत नाहीत महाराज. आणि जोपर्यंत अज्ञान बाजूला होणार नाही ना, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सुख शांतता ज्याला म्हणतो ती नांदणार नाही. एकमेव कारण स्वतःची जीवनाची घडी विस्कळीत व्हायला कारण आहे. तुमचे आपले भाऊबंध नाही, तुमचे आपले गणगोत नाही, तुमचे आपले नातेवाईक नाही, स्वतः स्वतःचाच उद्रेद आत्मनात्मान. कृष्ण महाराज गीतेमध्ये अर्जुनाला निमित्त करून विश्वाला संदेश देतात, उद्रेद आत्मनात्मान नात्मनम अवसादयत. आत्मा हा स्वतःचा शत्रू आहे, स्वतःचा मित्र आहे, स्वतःचाच तो स्वतः उद्धार करू शकतो. आणि एकमेव खऱ्या अर्थाने अशा पद्धतीचं परमार्थ पुण्यरूप कर्म जर घडले तर जीवाला जे दुःख प्राप्त झालेले आहेत, जे तुकोबांनी म्हणले बुळते जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून. या भगवंताला कळमळा आलेला, आत्मीयता आलेला आहे की जीवाने कुठपर्यंत मरावं, कुठपर्यंत जन्मावं. महाराज जीवाचं गणित तुम्ही लक्षात घ्या. चतुष्पद असतील, पशु असतील, पक्षी असतील, पक्षी असतील, त्यांच्याकडे निरीक्षण करा. किती भयानक दुःख आहे. देवा आता माझ्या वाटेला हे येऊ देऊ नको, वास थांबतो देवा. आतापर्यंत गुरु केला नाही, सत्संग साधला नाही, मिश्र भक्तीच्या माध्यमातून बरबडत आलात, खरखडत आलात. आतापर्यंत ज्ञान झालं नाही, अज्ञानी जीवाला नकळेचं काही. थांबावं लागेल आणि काय करावं लागेल, काय करावं लागेल. आता दरे पुढे आजे उपदेश, अरे आता तरी पुढे हाच उपदेश नका करुणास. अरे बाबा पाठीमागचं सगळं जाऊ दे. अरे नाही देवाचं ऐकलं, नाही संतांचं ऐकलं, नाही ग्रंथांचं ऐकलं, नाही सगळ्या सत्पुरुषांचं आपण ऐकलं,
पण कोरोना सारख्या आजाराने तुम्हा आम्हाला सगळं काही शिकवलेलं आहे त्याची कधी आठवण पडू देऊ नका. बस त्याची आठवण पडली म्हणजे परत आपण त्या दुःखामध्ये पडणार आहोत. आणि हे दुःखाचं वर्णन बघून भगवंतानी खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हाला मनुष्य पिंडामध्ये पाठवलं, मनुष्य देहामध्ये पाठवलं. त्याचं एकमेव कारण आहे की सगळं स्वातंत्र्य या पिंडाला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पाच ज्ञानेंद्रिय, पाच कर्मेंद्रिय, 11 मन दिलेलं आहे. आणि त्याचा यूज, त्याचा वापर जर योग्य केला तर परमात्मा तुम्हाला दुःखातून, आम्हाला दुःखातून मुक्त करून मोक्षाची प्राप्ती करून देतील. आणि ते मुक्त करण्याचं कार्य, ती जबाबदारी सगळ्यांवर नाही, ध्यानात ठेवा. हा जबाबदारी ही महत्वाची असते. जबाबदारीतून यशस्वी झालेले व्यक्तिमत्व बघा तुम्ही. रात्रीच्या वेळेला ध्यानताच्या प्राश्चिताला निघालेले विठ्ठलपंत, लेकर झोपलेले आहेत, मोठा मुलगा मात्र सावध आहे. निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथाला सांगितलं, बेटा तुमची आणि आमची गाठ म्हणजे या जन्माची शेवटची गाठ आत्ताचीच आहे, परत नंतर अशक्य आहे. आणि मग विठ्ठलपंत निवृत्तीनाथाला म्हणले, बेटा या लहान भावंडांची जबाबदारी मी तुझ्यावर टाकून चाललेलो आहोत. जबाबदारीतून यशस्वी झालेलं व्यक्तिमत्व जर म्हणाल तर निवृत्तीनाथ. अहो जबाबदारी कशी होती बघा ना तुम्ही. कोणी माधुकरी जर वाढली नाही तर गटा 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 पाणी पिऊन नानदेव सोपान मुक्ताई मस्त की झोप घ्यायचे. दुधाची अपेक्षा वाटत असेल, दूध प्यावटत असेल तर दूध नाही मिळालं तर निवृत्तीनाथांनी ग्लासात पाणी घ्यायचं, पीठ टाकून सफेद बनवून दूध त्यांच्या हातात द्यायचं, गटा 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 पिऊन झोपून राहायचं. ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली समाधीची वेळ त्यांची झाली, समाधीची तयारी झाली आणि निवृत्तीनाथाने प्राश्चित केलं, कारण चुकीवर क्षमा करणं, चुकीची क्षमा मागणं याला प्राश्चित म्हणतात. आणि मग त्या ठिकाणी ज्येष्ठ बंधू पण आहेत निवृत्तीनाथ, गुरु पण आहेत. कोणाचे? ज्ञानोबाचे. परमार्थ इतका मोठा आहे महाराज, लहान भावाला मोठा भाऊ हात जोडतो, दंडवत करतो, नमस्कार करतो, दर्शन घेतो, एवढा मोठा परमार्थ आहे. परमार्थ हे शिकवतो, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिने सुने चैव स्वपाकेच पंडिता समदर्शन. नम्र झाला भूता तिने कोंडिले अनंता, विद्या विनय संपन्ने. नम्रता हा दागिना जगामध्ये श्रेष्ठ दागिना आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, नम्रता ज्याच्याकडे असेल तो यशस्वी होत असतो. आणि निवृत्तीनाथ अक्षरशः हात जोडतात, ज्ञानदेवा ज्यावेळेस साईबाप आपल्याला सोडून गेले रात्रीच्या वेळेला, तुमच्या तुम्हा सगळी भावंडाची जबाबदारी आपल्यावर माझ्यावर सोपवली, तुमच्या सेवेमध्ये कुठे कमी पडलो असेल उदार अंतकरणाने मला क्षमा करावं, मला माफ करावं, हात जोडून विनंती करतात. म्हणजे जबाबदारीतून यशस्वी झालेले व्यक्तिमत्व म्हणजे निवृत्तीनाथ. जबाबदारीतून यशस्वी झालेले व्यक्तिमत्व जर बघायचं असेल महाराज तर आमचे नागदेवाचार्य स्वामींनी उत्तरापंथाकडे जाण्याची तयारी केली. अहिंसा परमो धर्माची शिकवण देणारा मानव संप्रदायाची पताका, जबाबदारी कोणाच्या खांद्यावर ठेवली? ती नागदेवाचार्यांच्या. कली सर्वसंतात जो श्रेष्ठ नाता जना वंद्य तो मान्य पंथाद नेता, मा पात्राचार्य श्री नाग देवा नमस्कार या थोर महानुभाव. जबाबदारीतून यशस्वी झालेले व्यक्तिमत्व बघा. आपण जबाबदारीतून कसे मुक्त होतो बघा तुम्ही. आपल्यामध्ये करणाऱ्यांमध्ये तीन प्रकार आहेत. एक आहेत सांग म्हणजे आयक्यू कामे, दुसरा प्रकार आहे आपल्यामध्ये संग कामे, आणि तिसरे आहेत आगाऊ कामे. आता आयक्यू कामे कोणाला म्हणतात? गावामध्ये सप्ताह, अखंड रिणाम सप्ताह चालू आहे, भागवत कथा चालू आहे, संत महात्म्यांचं आगमन झालेलं आहे, चांगले चांगले गायक वृंद आलेले आहेत, मृदुंगाचार्य आहेत, आमच्या सरांसारखे कीर्तन प्रवचन करणारे आहेत. आणि मग एक यजमान म्हणाले, अरे बेटा इकडे ये,
दोनच दिवसावर काला आलेला आहे, बाबा लोक काला झाला का निघून जातील, जाय पंक्तीचा नंबर काही आपला लागला नाही, थोडं थोडं दूध देऊ त्यांना, दोन चार बिस्किटं देऊ, रुपया दोन रुपया दक्षिणा देऊ, जाय घेऊ नये बोलू नये. बाप ज्यावेळेस मुलाला म्हणतो, मुलगा त्यावेळेस म्हणतो, ते तिथं नसतील तर काय प्रश्न आहे बघा, इकडे लक्ष द्या. ते तिथं नसतील तर वडील म्हणाले, अरे तू नेहमी असेच उत्तर देत असतो, जरा ऐक ना, जा ना, जाय बोलून घेऊन ये त्यांना आपल्याकडे, जा. साधू संत येते घरा तोचे दिवाळी दसरा, असं थोड्या लोकांना आहे, बाकीच्यांना असं आहे महाराज. साधू संत येते घरा, घराचे दरवाजा खिडक्या बंद करा. आले बा परत मागच्या महिन्यात आल ते आता. अरे आले म्हणजे काही तुला सातबारा जमा करायला आले का ते? हा, दोन हात तिसरं मस्तक वंदन करावं, दोन श्लोक, दोन आरत्या, एक भारूड, काहीतरी विचारावं, पदरात दान पाडून घ्यावं. मुलगा म्हणला, ते तिथं नसतील तर वडील म्हणाले, रे जाय रे, जा लवकर बोलून आण. आणि तिथं कुत्रा जंतर, म्हणजे त्याला शेवटी काम करायचं नाहीये, काम ऐकायचंय नुसतं. हा IQ काम्या वर्ग आहे. दुसरा वर्ग असा आहे सांग काम्या, म्हणजे सांगितलं तेवढंच करायचं. दुधाच्या डेअरीला प्रॉब्लेम आला, वरून काहीतरी मोठा दुखोटा झाला, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंसारखं, विलासराव देशमुखांसारखं, नाही का, आपले मुंडे साहेबांसारख्यांचं मोठ्या माणसाचं निधन झालं आणि दुखोटा म्हणून 3 दिवस डेअरी बंद झाली. मग आता दूध एका शेतकऱ्याकडे 15-20 लिटर दूध घरीच राहिलं 2-3 दिवसाचं. ते बाईने मोठं पातेलं घेतलं, मस्त की तापवलं, चांगलं मस्त तापवलं, आणि काहीतरी कामानिमित्ताने तिला गल्लीत गावात वस्तीवर जायचं होतं. म्हणून सुनबाई सांगितलं, म्हणे बेटा इकडे दुधावर लक्ष देऊ, कुत्री जर आली सांडून टाकल, कुत्री जर आली तर तोंड घालल, कुत्री जर आली खराब करून टाकल, नाही सॉरी मांजर, मांजर जर आली तर खराब करून टाकेल वय दूध, लक्ष ठेव याच्यावर, काळजी घे. सुनबाई म्हणाली, काळजीच करू नका तुम्ही. स्पेशल दरवाज्यामध्ये बसली सुनबाई, कशासाठी, दूध सांभाळायला. सासूबाई निघून गेल्या, थोड्या वेळानं कुत्रीमध्ये घुसली. मध्ये गेल्यानंतर तिला जेवढं प्यायचं तेवढं पेलं, खराब करायचं तेवढं खराब केलं, सांडायचं तेवढं सांडलं, निघून गेली. नात्याबाई आल्या, आता ते बघितल्यानंतर बरं वाटत असेल का? अहो इतका संताप झाला, इतका अनावर झाला राग सासूबाईचा, काय काय कोणी केलं, कसं झालं, काय झालं, तुला काही शरम आहे का, अक्कल आहे का, काय तुला काही आई वडिलांनी काही शिकवलं नाही का, अमुक नाही, अहो माझ्या आई वडिलाचं नाव नका काढू ससूनबाई म्हणली. मग हे झालं कसं, कोणी केलं, म्हणे कुत्री आली. कुत्री आली परत सांगते, म्हणले अगं तू कशासाठी बसली होती, म्हणले सासूबाई तुम्ही जास्त काही बोलू नका, तुम्ही आहे ना मांजरचंच बोलल्या होत्या, कुत्रीचं काही बोलले नव्हत्या. म्हणजे हा दुसरा वर्ग जो आहे तो आहे सांग काम्या, सांगितलं तेवढंच करायचं. तिसरा आगाऊ काम्या. आगाऊ काम्या म्हणजे वडील किंवा आजी आजोबा आजारी पडले बेडवर, डॉक्टर साहेब आले, चेकअप केलं, 2-4 गोळ्या औषधी मस्त केली दिल्या, पण मेडिसिन परत लिहून दिलं. मेडिसिन लिहून दिल्यानंतर या मुलाच्या हातामध्ये कागद दिला, पावती दिली वडिलांनी, पैसे दिले 2-1 रुपये, सायकलला जाय बाबा एवढं मेडिसिन घेऊन ये. तो मेडिसिन घ्यायला मेडिकलवर गेला, मेडिसिन घेतलं आणि लगेच किराणा आपल्या कापड दुकानामध्ये गेला. कापड दुकानामध्ये गेल्यानंतर 3-3.5 मीटर कोरा कपडा घेतला नवीन. घरी आला, म्हणले पप्पा हे घ्या मेडिसिन, हे घ्या गोळ्या बाटल्या, उरलेले पैसे घ्या, पप्पा दुसरा हात पुढे करा. दुसरा हात पुढे केल्यावर कोरा कपडा ठेवला. त्यावेळेस वडील म्हणले, बेटा अरे तुला कपडा कोणी सांगितला होता? म्हणले विषय असा आहे पप्पा, आजी जर आजीबाई जर जिवंत असतील तर गोळ्या बाटल्या औषधी घेतील, आणि जर मेल्या असतील तर कपडा काम पडेल म्हणे. परत सायकलला कोण जात आहे, पेट्रोल डिझेल महाग झालेत म्हणे एक तर, बरोबर की नाही, परत कशासाठी जायचं. म्हणजे हा वर्ग आहे आगाऊ काम्या. पहिला आहे IQ काम्या, दुसरा आहे सांग काम्या, तिसरा आहे आगाऊ काम्या. आता तुम्ही स्वतःला टेस्टर लावून पाहायचं, आपण कोणते पंक्तीतले गिरायक आहोत, आलं की लक्षात. म्हणून सांगायचं तात्पर्य महाराज, जबाबदारी जी आहे ती यशस्वी करणं महत्वाचं आहे. तुम्हा आम्हाला पिंड अनंत जन्माचे पुण्य मिळायला आपण बी यशस्वी झालं पाहिजे, आणि यशस्वी कसे होऊ यासाठी प्रयत्न केला तो तुकोबांनी पहिल्या चरणामध्ये. करेनाथ बेसे कृपाळू देवासे पोषितो जगासे एकला तो, पहिल्या चरणाचा भावार्थ अर्थ आता आपण बघणार आहोत. कार्य हा शब्द जरा अवघड वाटतो, कसा वाटतो तुम्हाला तरी आवडतं का कोणी कार्य नारे म्हटलेलं, तो जरा शुद्धी वरत का तुम्ही, नीट बोला ना, इथून चालू होत असतं आपलं. पण तुकोबांचा अधिकार आहे, अधिकार तैसा दावीला मार्ग.
मोठी माणसं लहान माणसाला कार्य म्हणू शकतात ही संस्कृती आहे, पण लहान माणसं मोठ्या माणसाला म्हणणं हे चुकीचं आहे. तुकोबा, खऱ्या अर्थाने इथे संप्रदाय, जिल्हा, तालुका, राष्ट्र, देश असा कुठलाही वर्ग न पाहता सगळ्यांना विनंती करतात. सकळाच्या पाया किती बेस्ट आहे अभंग, पाहा ना तुम्ही कसा शब्द आहे. वारकऱ्याच्या पाया, मानवाच्या पाया, प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या पाया, स्वस्वरूप संप्रदायाच्या पाया असा कुठलाही उगा उल्लेख करते. भेदा भेद ब्रह्म अभंग. हा, इथे खऱ्या अर्थानं महाराज सकळासी येथे, अरे सकळासी येथे, वा वा. लहान असू द्या, मोठे असू द्या, ठेंगणे असू द्या, उंच असू द्या, काळे असू द्या, गोरे असू द्या, सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगे उद्धार हरीच्या नामी. सगळ्यांना इथे तुकोबा म्हणतात, कारे कारे नाठविसी. जे आठवतात, जे चिंतन करतात, जे परमार्थ रूप कर्म करतात त्यांना सांगण्याची गरज नाही आहे. हा, ते उपजतच असतात. हा, पण खऱ्या अर्थाने ज्ञान होय अज्ञानासी, अज्ञान वर्गाला इथे खऱ्या अर्थाने सांगितलं जातं की अरे बाबा, बाकीचं सगळं तुझ्याकडून होतं, जमिनी खरेदी केल्या जातात, खरेदी विक्री होतात, राजकारण होतो, सगळ्या विषयांना तुम्हाला वेळ देता येतो, पण इथे ज्या भक्तीच्या माध्यमातून परमेश्वराची प्राप्ती होणार आहे ते का करत नाहीस तू, का आठवत नाहीस तू. कारेनाठ बिसी, शब्द कसे आहेत बघा तुम्ही. कारेनाठ बिसी कृपाळू, नुसतं काहीतरी सांगून मोकळे होत नाही तुकोबा, कृपाळू शब्द वापरतात ना. हा, कृपाळू शब्द. आता कृपा हा शब्द महाराज लोकांनी अपभ्रंश केलेला आहे, म्हणून सुरुवातीला काय करावं लागतं, सुरुवातीला आमचे भजनी मंडळी म्हणतात, कीर्तनकार म्हणतात, कार्यकर्ता सुद्धा म्हणतात, पुढे सरका, पुढे सरका, पुढे बसून बसा. हो, आता ही वेळ आली नसती, बरोबर की नाही. म्हणजे आईशी जगे बैठ कोई ना बोले, आईशी बात बोल की कोई ना बोले. एरवी आम्हाला आमच्या प्रवचन कीर्तनाला लोकांना आरडून सांगावं लागतं, पुढे सारखा पुढे सारखा, कोणी ऐकत नाही. आणि लग्नाचा स्टेज म्हणला, कारण लग्नाला अशी कामं करतो बरं का, मी म्हणून सांगतो, तिथं आम्हाला सांगावं लागतं, ओ जरा गर्दी ना करू ना, खाली उतरा ना, ओ खाली गर्दी करू ना, खाली उतरा ना. आता कोणाशी सांगायची गरज नाही, एसटीत बी तसंच व्हायचं. अलाउन्स केली का त्या आपल्या आमच्या कंट्रोलदारनी, एसटी डेपो, एसटी बस स्टँड मधला कंट्रोलदार असतो ना, त्याने अनाउन्स केल्या, अशी गर्दी व्हायची, अशी गर्दी व्हायची महाराज. गरोदर बाई पाहायची नाही, वयस्कर पाहायची नाही, अंधापंग पाहायचे नाही, नुसत्या धडशा मारायची, नुसत्या धडणार. आता उलट म्हणतात, जाऊ द्या त्यांना बरं का, थोड्या वेळा सोडू बरं का, आता सांगण्याची गरज राहिली. कोरोना किती भारी काम केलं बघा तुम्ही, जे आता दुर्दैवाने गेले, जाऊ द्या पुढच्याला ठेच, मागचा सावध. अलग लक्षात. हा, ती शिस्तप्रिय जीवन असणं गरजेचं आहे, आणि इथे तुकोबा हे शिकवत आहे, शिस्तप्रियपणा शिकवतात अभंगातून. कारण नाठविसी शब्द बघा, पुढे देवाशी नाही म्हटलं, काय उपमा दिलेली आहे, कृपाळू. आता कृपा या शब्दाचा अर्थ फार मोठा आहे, पण लोकांनी अपभ्रंश केला. काय करतात, लग्न कार्यालयामध्ये जा, गेले का माईक वर मस्त बोलतात, कृपा करून इकडे बुंदी वाळा, कृपा करून इकडे भात वाळा. अरे कृपा शब्दाचे अर्थ तर लक्षात घे, कृपा कोणाकडे आहे, दया कोणाकडे आहे, आशीर्वाद कोणाकडे, प्रसन्नता कोणाकडे, शुभचिंतन कोणाकडे असतं, हे काही नाही. व्याकरणाची आम्हाला गरज राहिली नाही, अजिबात राहिली नाही व्याकरणाची गरज. शब्दाचं व्याकरण आम्हाला कळतच नाही. नाव शांताबाई, भांडणा विना करमत नाही, नाही तर मग नाव शांताबाई. नाव गंगाधर, अंघोळ नाही मैनावर.
काय गरज आम्हाला अंघोळीची, असं नाही चालणार ना. व्याकरण कळालं पाहिजे. कृपा हा शब्द कोणाकडे आहे? तुमच्या आपल्या वाडवडिलांकडे नाही. त्यांच्याकडे कृपा जर राहिली असती तर गांजा पेत वळत वळत दारूच्या बाटल्या फोडत फोडत बायकोला त्रास देत देत जीवन जगले नसते ते. हो, अपभ्रंश करून टाक, काढून टाका. ज्ञान जगाच्या बाटीवर शुद्ध आहे, ज्ञान प्रकाश आहे, ज्ञान उजळे, ज्ञान देऊनी उद्धरिती, असं चक्रस्वामींचं सूत्र आहे. ज्ञानाशिवाय उद्धार होत नाही, ज्ञानाशिवाय भक्ती घडत नाही. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनो अर्जुन आर्तो जिज्ञा सुरार्थी ज्ञानीच भरत ऋषभ. चार प्रकारचा भक्त आहे. पहिला आर्त म्हणजे नुसती आवडी असणारा. दुसरा अर्थ, हा जिज्ञासू. पहिला अर्थ जिज्ञासू, दुसरा जिज्ञासू, तिसरा अर्थार्थी, चौथा ज्ञानी भक्त आहे. ज्ञानी भक्तावर भगवंत प्रेम का करतात? त्याची ज्ञानयुक्त भक्ती असते. म्हणजे पाप पुण्य अलग लक्षात, कर्म अकर्म विकर्म सगळ्या प्रकारची दृष्टी त्याच्याजवळ असते आणि तो यथायोग्य असा परमार्थ करतो. म्हणून कृपा या शब्दाचा अर्थ लोकांनी अपभ्रंश केला. कृपा ही कोणाकडे आहे? ज्याने मायेकरवी ईश्वराची रचना केली त्या दयाघन परमात्म्याकडे कृपा आहे. तुमच्या आमच्याकडे कृपा नसते. अहो, कृपा ही भगवंताकडे. जो भगवंत गीतेत सांगतो, मय्याध्यक्षेन प्रकृती सुयते सचराचरम हेतुनानेन क्वंतेय जगद्वे परिवर्तते. माझ्या अध्यक्षतेखाली तिन्ही लोकांचा कारभार चालूय. मी प्रमुख आहे, मी करता आहे, मी करवित आहे. माझ्या आज्ञेने हे सर्व काही चालू आहे. वृक्षाची पाने, वृक्षाची पाने, चरण काय म्हणतय बघा. वृक्षाची पाने हले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे देखवी. हा, मी माझ्या प्रबोधनातून केव्हाही असं सांगत असतो. दोन साली कमी म्हणू पण अभंग काय म्हणतात हे बघणं गरजेचं आहे. देखवी, ऐकवी, एक. इथे अनेक नारायण असा शब्द नाहीये. देखवी, ऐकवी, एक नारायण आणि त्याचे त्याचे भजन चुकोने. वा रे वा, तो कृपाळू आहे. आई वडिलांकडे आशीर्वाद आहे, ध्यानात घ्या. हो, आई वडिलांकडे आशीर्वाद आहे. तो मोकळेपणा फक्त त्यांच्याजवळच आहे. जेनो काम तेनो करे, दुजा करे गोता खाय. बाकीचे तुम्हाला टाइमपास कसे तरी आशीर्वाद देतील. पण हा नैसर्गिक झरा आहे महाराज. या प्रेमाला तोंड नाही जगामध्ये. ऐसा नो ये देव राव. आई वडिलांकडे आशीर्वाद आहे. प्रसन्नता ही संतांकडे असते. म्हणजे संत प्रसन्नत म्हणजे गुरु प्रसन्न, गुरु प्रसन्न तर ईश्वर प्रसन्न असं म्हटलेलं आहे. म्हणजे कृपा ही देवाकडे, आई वडिलांकडे आशीर्वाद, संतांकडे गुरु महात्म्यांकडे प्रसन्नता आणि शुभ चिंतन ज्याला म्हणतो आपण. शब्दाचं व्याकरण बघा तुम्ही. शुभ चिंतन हे इष्टमित्र परिवाराकडे असतं, नातेवाईकाकडे असते. आमचा ट्रॅक्टर झाला ना आमच्या नातेवाईकाचाही व्हावा. आमचा असेल ना 22-24 काही 36 इंची TV तर त्यांचाही व्हावा. म्हणजे ही भावना ज्याची आहे त्याला शुभ चिंतन म्हणतात. म्हणजे आपलं शुभ चिंतन करणारे इष्टमित्र परिवार नातेवाईक असतात. आशीर्वाद हा आई वडिलांकडे, प्रसन्नता ही गुरु महात्म्यांकडे संत महात्म्यांकडे आणि कृपा शक्ती भगवंताकडे. इथे कृपा ही कोणाकडे नाही, ध्यानात ठेवा. उगस कृपा शब्द कुठे लिहू नका. पुण्य म्हणून आचरण करी जे आणि त्यातच पाप निफजे. तुम्ही पुण्य म्हणून कराल महाराज, पण पाप त्याच्यातून तयार होईल तर काय कामाचं. पुण्यातून पाप आणि पापातून पुण्य कसं असतं तुम्हाला सांगतो. आता हिंदू धर्माच्या विचाराने जर विचार केला तर गायीला अत्यंत महत्व आहे, गोमातेला. बरोबर आहे. हा, हिंसा करायची नाही. एक कसाई मात्र 5 गायी घेऊन चालले होता. रोड लगत शेत होतं एक शेतकऱ्याचं. मस्त की आपला गाय घेऊन चालला होता. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आम्ही सगळं मस्त की दूध पाणी अमुक डमुक तिचे बैल तिचे गोरे सगळे वापरतो आणि शेवटी मात्र त्या कत्तलखान्यात पाठवायची नाही महाराज. लक्षात ठेवा, अत्यंत भयानक मोठं यासारखं नरक जगामध्ये कोणतं नाही आहेत. आता त्यांनी 5 गायी स्वस्ताईच्या काळामध्ये 200 रुपयाला एक गाय. किती रुपयाच्या गायी झाल्या मग त्या? 5 गायीची किंमत किती झाली? 1000 रुपयाच्या गायी घेतल्या पाठीमागे तरवळ्यातून आणि निघाला आपला. जाताना नांगर हाकणाऱ्या शेतकऱ्याच्या लक्षात आलं माळकऱ्याच्या
की अरे हा माणूस गाई मारणार आहे आता, म्हणजे चाललाय हळूहळू मालेगावकडे, आता पुण्य करायचं होतं त्याला. पुण्य करायचं म्हटल्यानंतर त्याने काय केलं, जाऊन लगेच आऊन बाजूला केलं आणि म्हटलं अहो केवढ्याला घेतल्या गाई तुम्ही, केवढ्याला घेतल्या काय नाही, म्हटलं 1000 रुपयाला घेतला. तो काय पुण्य करायला गेला, तो म्हटला मी तुम्हाला 2000 रुपये देतो पण गाई सोडून द्या. काय म्हटला, काय म्हटला, तुम्हाला 2000 रुपये देतो, त्याला जर एवढ्या 2-3 किलोमीटरमध्ये जर 1000 रुपये मिळत आहेत, त्याने त्या 2000 सोडून दिल्या आणि पुढे सायकलीला जाऊन काय केलं त्यांनी, काय केलं सर, अजून त्यांनी म्हणजे 5 गाई ज्या होत्या त्या अजून 5 घेतल्या, म्हणजे 10 गाई झाल्या. म्हणजे त्यांनी काय केलं, त्या माळकऱ्यांनी काय केलं, काय केलं, पुण्य केलं का पाप केलं, हा बोला मुलांनी. हा याला म्हणतात पुण्यातून पाप, आणि पापातून पुण्य कसं आहे. आता संत महात्म्यांना हे गाळून पाणी द्यावं लागतं, आता फिल्टर निघाले तो विषय सोडा, पण परंपरा मानव संप्रदायामध्ये अशी होती, शोधून पाणी द्यायचे, म्हणजे वस्त्रगाळ करून पाणी द्यायचे. शुद्धता ही आता कोरोना शिकवत आहे, पण मानव संप्रदायामध्ये पहिल्यापासूनच गोष्टी काही आहेत, ध्यानात घ्या तुम्ही. हां, एखादा आता मोठा बंगला बांधलेला आहे आणि साधू संत आलेत, 2 महात्मे आले आणि आल्यानंतर ते उन्हामध्ये एप्रिल मे महिन्यामध्ये आले आणि तुम्ही जर म्हणत बसले हा इकडे बेड काढला, इकडे किचन काढला आणि इकडे आता आल्या गेल्यासाठी परत वाट म्हणजे चाल ठेवलेली आहे आणि वरती अजून परत काढायचं आहे आणि असं करायचं आहे आणि एवढं क्षेत्र आहे आपलं, त्या गोष्टी सांगायच्या नाही, कारण पाणी देणं गरजेचं आहे त्यांना. त्यावेळेला तुम्ही शोधणं पाहत बसले म्हणजे गाळायचं वस्त्र, गाळाय वस्त्र कुठे येते, पाणी गाळायचं ते पाहत बसल्याने तुमचा टाईमपास केलं तर त्यांचा घसा कोरडा होईल, एखादा मृत्यूसुद्धा येईल. हां, पाण्यावेगळी नाही का, लक्षात घ्या, मासोळीचं जीवन जसं पाणी तसं तुमचं आमचंही आहे, म्हणजे तिथं उलट तसं पाणी देणं पाप आहे, पण तिच्यातून पुण्य तयार झालं, म्हणजे पापातून पुण्य, पुण्यातून पाप कसं असतं लक्षात घ्या. सांगायचं तात्पर्य एवढंच महाराज की परमेश्वराच्या ठिकाणी हे सगळे अधिकार आहेत कृपाचे, तुमचे आमच्या जवळ नाही. जेनो काम तेनो करे, गुजरातीमध्ये म्हणा, जेनो काम तेनो करे दुजा करे गोता खाय. दृष्टांत देतो, मोठा बंगला बांधलेला आहे, चोफेर वॉल कंपाऊंड आहे, त्या वॉल कंपाऊंड मध्ये एका कोपऱ्याला कुत्रा बांधलेला आहे आणि एका कोपऱ्याला गाढव बांधलेला आहे. 8 वाजले जेवणं खावणं सगळ्यांची झाली मस्त की 10 वाजले 12 वाजले 1:30 वाजता चोरांची टोळी त्या बंगल्यावर आली. आजूबाजूला गरका मारून पाहतात कुठून कुठून शिरायचं, कुठला दरवाजा दिसतो, कुठली खिडकी दिसते, कशी खोलायची, सर्वे चालू झाला. आता चोरांची टोळी आल्याबरोबर चाहूल कोणाला लागली पहिले, बोला फटाफट, कोणाला लागली, कुत्र्याला लागली. आता कुत्र्याने काय करायला पाहिजे, भुकायला पाहिजे, पण कुत्र काही भुकत नाही. कुत्रं न भुकल्यामुळे बराच टाईम झाला, बराच कालखंड निघून गेला, गाढव म्हणायला लागला अरे बाबा भूक ना म्हणे, म्हणे नाही जमणार का, नाही नाही भुकायचं म्हणे, अरे असं नको करू, ज्याचं खावं मीठ त्याच्याशी राहावं नीट, असं काय करतो, अरे भूक ना म्हणे बाबा, अरे नाही जमणार नाही, अरे असं करू नको, नाही 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 नाही. सांगायचं तात्पर्य कुत्रा भुकत नाही याचं कारण असं होतं, दुपारी मालकाचं आणि त्याचं काहीतरी बिघडलेलं होतं. कोणाचं, कुत्र्याचं आणि मालकाचं. म्हणून कुत्रा म्हणे लुटू द्या भोसरी याला, म्हणे वरू द्या तिकडे, म्हणे म्हणजे माणसं कुठला कुठं काटा काढतील सांगता येत नाही. शेवटी गाढव म्हणलं का रे बाबा अरे भूक ना म्हणे, सांगितलं तुला नाही भूकणार. गाढव म्हणलं मी भूकू का म्हणे, मग त्या भानगडीत पाडू नको, मला विचारू नको, तुला काय करायचं तू कर म्हणे. शेवटी गाढवाला राहुलं नाही, गाढवाने आवाज काढला, भूकायला सुरुवात केली, व्हाय 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 व्हाय, मोठमोठ्याने भूकू लागला. त्या भूकल्याने परिणाम काय झाला, मालक जागे झाला, झोप ओढली, संताप अनावर झाला, लाकूड घेऊन आला, जवाब बदळायला सुरुवात केली महाराज गदड्याला. इतका ठोकला, इतका ठोकला, लाकूड फुटेपर्यंत मारला, लाकूड फेकून दिलं आणि बेडवर आरामशीर जाऊन झोपला. कोण, मालक. इकडं कुत्रा हळूच कणी म्हणलं, झाली कावसपुरी तुझी आता म्हणे. म्हणजे जेनो काम तेनो करे, भुकण्याचं काम कुत्र्याचं होतं, भुकण्याचं काम गाढवाचं नव्हतं. तसं बंधूंनो, जन्मामृत्यूच्या भयातून मुक्त करण्याचं काम कोणाकडे आहे, कोणाकडे आहे, अरे तू का म्हणे तुझ सोडविना कोणी, तू का म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाणी वान सोनिया. अखिल विश्व जगच्यामध्ये मोही झालेलं आहे, सगळ्या धर्मपंडितांनी ज्याच्याकडे बघितलंय, बस त्या परमात्म्या वाचून तुम्हा आम्हाला कोणी सोडणार नाहीत, म्हणून त्याची भक्ती, त्याचं चिंतन, त्याचा परमार्थ पालन कर. कार्य नाठवेसे कृपाळू देवासे पोषितो
पोषितो जगासी। हे बाकीचे क्षणिक नाशवान सगळे खाते वाटप केलेले आहेत। ओ आता मृत्यूलोकातला सांगतो तुम्हाला, पाणी पुरवठा मंत्री, पाठ विभाग मंत्री, आरोग्य मंत्री, बालविकास मंत्री सगळे खाते वाटप केलेले आहेत, पालकमंत्री नाही का, सगळ्यांवर नियंत्रण म्हणजे देशाचं नेतृत्व कोणाकडे आहे, मोदी साहेबांकडे आहे। मोदी साहेबाच्या पलीकडे कोण आहे, राष्ट्रपती आहे। हे जसं आहे तसं या सृष्टीमध्ये सुद्धा बंधूंनो पंचमहाभूत व किंवा 81 कोटी 16 लक्ष 10 देवता जे आहेत ब्रह्मांडामध्ये सगळी मग काही कलयसाची प्राप्ती वैकुंठाची क्षीराब्दीची अनेक सगळी खाती वाटप भगवंतानी केली आणि त्याच्यावर नियंत्रण मात्र एका परमात्म्याचं असल्यामुळे तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रे पाणी वाचून या। त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे दुसऱ्या चरणामध्ये, अरे बाळा दुधा कोण करे तो उत्पत्ती वाढवे श्रीपती सवे दोन्ही। अभंग 5 कळव्याचा आहे, 5 चरणाचा आहे असा गैरसमज करू नका। आता दुसऱ्या चरणाकडे आपण आलेलो आहोत नाही का, अजून बरेच किती 3 चरण बाकी आहेत। एक 5-5 मिनिटांमध्ये म्हणजे 20 मिनिटाच्या आत कीर्तन आपण थांबवणार आहोत। बाळा दुधा कोण, कसे शब्द आहेत बघा तुम्ही, बाळा दुधा कोण, त्याला तर ते बाळ म्हणजे त्याला काही तुम्ही आम्ही तीच अवस्था होती आपली, त्यावेळी तर काही कळत नव्हत पण आता तरी कळतंय ना, बरोबर की नाही। बाळा दुधा कोण करे तो उत्पत्ती वाढवे श्रीपती सवे दोन्ही। ज्यावेळेस खऱ्या अर्थाने बाळाला दुधाची गरज आहे त्यावेळेस आईच्या हृदयामध्ये दुधाची उत्पत्ती तयार होत असते महाराज, अन्यथा राहत नाहीत। लक्षात घ्या तुम्ही किती रचना भारी भगवंताची, बघा ना तुम्ही याच्या बाबतीत तुमचं आमचं डोकं कधी चालतं की नाही। ज्यावेळेस नकोय आता बाळाला दूध, तो जेवण करू शकतो, आता त्याला दुधाची गरज नाही, त्यावेळे दूध आईच्या हृदयातलं थांबवलं जात। किती रचना भारी आहे, हे कार्य कोणाकडे आहेत, हे सर्व ऐश्वर कोणाकडे आहेत। म्हणून तुकोबाराय म्हणाले आता विचार कर, आता खऱ्या अर्थाने या माध्यमातून तुला सर्व विचार करत करत परमेश्वरापर्यंत जायचं। बाळा दुधा कोण करी तो उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही। सगळी काळजी परमात्मा तिथे घेतात, आता तू तुझं काम कर, परमेश्वर सगळी जबाबदारी जर उचलतात ना, एक काम करतो आता काय कर, अरे आवाडीने वावे अरे नाम घे, आवडीने वावे हरिनाम घेसे, तुझी चिंता त्यासे सर्व आहे। कुठल्याही प्रकारची काळजी चिंता न करता इथे गीतेतही असं म्हटलेलं आहे, अनन्या चिंतयंतो माम ये जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वाम्यहम्। काळजी करू नको, कारण पती लक्ष्मीचा जाणत असे पती या शब्दाचा अर्थ असा होतो, पत्नीची पत, पती पती या शब्दाचा अर्थ असा होतो, पत्नीची पत सांभाळायला सुरुवात झाली केव्हापासून, तदेव लग्नम सुदिनम तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव लक्ष्मी पते देवगं स्मरामि धदुळं तदुळं खळळं धळळं भळळं भळळं। तेव्हापासून जबाबदारी झाली महाराज आणि पतिरूप प्राप्त झाला, पती या शब्दाचा अर्थ असा होतो की तिची पत सांभाळायला सुरुवात केली, तिची जबाबदारी उचलली। हा आता तिने कसं म्हणायचं पाहिजे, नको खेद करू कोणी त्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे, पण पती मात्र फार कमी बघायला मिळतात आम्हाला, उचापत्यांची संख्या जास्त झालेली आहे। सकळ जीवांचा करतो सांभाळ, तुझा मोकली द्यायचे नाही, आलं का लक्षात। म्हणून एकमेव परमात्मा त्रिभुवनातली जी काही संपूर्ण जीव जात आहे सगळ्यांची जबाबदारी कोणाला कधी द्यावं, कोणाला कधी देऊ नये, कशाला कोणाला कधी ठेवावं, त्याला काही सांगण्याचं कारण नाही, कर्मण्येवाधिकार असते। आपलं काम करत राहा, जसं तुम्ही जर म्हणले आता गोळी औषध घेतली थोडा आराम करायचा आहे, गोळी घेतली आराम करायची, गोळी घेतल्यानं आराम करायचं कोणी सांगितलं तुम्हाला, गोळी पोटात गेली काय उड्या मारायला गेली का, हो या पळवाट आहे तुमच्या, गोळी घेतली पण आराम करायचा आहे तसं नाही ना, आराम करा, गोळी घेतल्याने आराम करायची काही गरज नाही, गोळीचं गोळी काम करणार आहे, तुम्ही तुमचं काम करा, पण या पळवाट आहेत लोकांच्या। हां
पोटात गोळी गेली म्हणजे तेवढ्या मारायला गेली, तिचं काम करायला गेलेली आहे. तसं तुम्ही तुमचं सगळं काही करत राहा. भगवंताने भगवंताची रचना जिथल्या तिथे अगदी व्यवस्थित केलेली आहे. बघा, तुम्ही आता वायरीला जर तुम्ही हात लावला तर तुम्हाला शॉक बसतो, बरोबर की नाही? पशुपक्षी एवढे मोठे मोठे टावरच्या लाईनी असतात, बसतात, त्यांना शॉक बसत नाही. बघा कशी रचना आहे भगवंताची, हा कशी रचना आहे. ते तिसऱ्या चरणामध्ये जाऊती घ्या. हरे फुटते तरुवर उष्ण काळ मासे जीवन तयासे कोणा घाले. तिसऱ्या चरणाचा भावार्थ अगदी 2 मिनिटांमध्ये, चौथं चरणाचा 2 मिनिटांचा 4 आणि 5-1 मिनिट म्हणजे 10 मिनिटात कीर्तन थांबणार आहे आपलं. फुटती तरुवर, तरु असं कशाला म्हटलेलं आहे? झाडाला म्हटलेलं आहे. फुटती तरुवर म्हणजे तुम्ही कलमा लावल्या, दारी शेतात कुठेही तुम्ही बीजारोपण केलं, निगा तुम्ही राखतात, पाणी तुम्ही टाकतात, बरोबर आहे. पण जी वाळवंठामध्ये, लक्षात घ्या, एप्रिल मे महिन्यामध्ये बघा तुम्ही, एप्रिल मे महिन्यामध्ये माणसांना तुम्हाला गुरुढोरांना पाणी प्यायचा प्रश्न पडतो, त्यावेळेला वाळवंठामध्ये उगवलेली ती झाडं बघा तुम्ही कोणती. ऋतू वसंत आला 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 पाडवा, ऋतू वसंत आला 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 पाडवा. चैत्रामध्ये जबरदस्त ऊन असतं आणि त्यावेळेला वाळवंठात असलेली झाडं झुडपांना जुनी पानं गळून जातात, नवी पालवी फुटतात. तिथे शासनाने टँकर लावलेले असतात का तुम्ही, आम्ही पाईपलाईन केलेली असते का? नाही ना हो. तुमच्या शेतात, तुमच्या दारात, तुमच्या अंगणात टाकलेली बीजारोपणाला तुम्ही पाणी टाकू शकतात, पण तिथे फुटते तरुवर, तरु म्हणजे झाडावर पालवी फुटतात. फुटते तरुवर उष्ण म्हणजे गरम, उष्ण काळ मासी, मास म्हणजे महिना, चैत्र महिन्यामध्ये पालवी फुटतात. ही कोणाची किमया आहे, हे कोणाचं ऐश्वर आहे, ही कोणाची ताकद आहे, कोणाचं सामर्थ्य आहे महाराज? हो, तुम्ही तुमच्यातलं अज्ञान पण गळवून टाका हे सगळं. आप मर गई दुनिया डूब गई लोक म्हणतात, कोणी पाहिलाय स्वर्ग, कोणी पाहिलाय मोक्ष, पण दावा हा तुमचा होणार आमचा होणार, 5.5 महिना तुमचा होणार आमचा होणार, वर्ष श्राद्ध तुमचं होणार आमचं होणार, मात्र त्यावेळेस पस्तावा होईल. आणि एक वेळेला वेळ जर निघून गेली, म्हणजे काही गोष्टी जीवनातल्या अशा, एक वेळा आई बाप जर आपल्या गेले ना, एक वेळा आई बाप जर गेले महाराज, जगामध्ये सगळ्या पेठा लागलेल्या आहेत, पण मातृत्व आणि पितृत्वाचा हात पाठीमोर फिरवणारा हात जर काळाच्या पडद्याच्या आड गेला तर मिळणार नाही. एक वेळा तुम्ही शब्द वाईट शब्दाने जर कोणाला दुखवला असेल, मारलेला शब्द म्हणजे मारलेला घाव, मारलेला दणका, मारलेला टोला हा ड्रेसिंग करून टाचे मारून रिपेअर होऊ शकतो, पण शब्दरूपी जखम, एक वेळा शब्द, एक वेळा काही काहीचे शब्द गेले, ते गेले माघार आले नाही. विचार करा, बोलताना सुद्धा विचार करा, बोलून विचार करू नये. तारुण्य आपल्या अंगामध्ये आहे, एक वेळा तारुण्य जर गेलं, कोट्यावधी रुपया तुम्ही उभा करा, परत येऊ शकत नाही. काही क्षण असे आहेत जीवनातले, लक्षात घ्या तुम्ही, काही क्षण असे आहेत, एक वेळा आपले गेले परत मिळवता येत नाहीत, आणि मग वेळ कशाला करायचा? तुमच्या आपल्या डोक्यातल्या खटक्या काढून टाका. संस्कृतीमध्ये काही गोष्टी चुकीच्या आहेत, काही बरोबर आहेत, सगळ्या चुकीच्या आहे म्हणणार नाहीत. तुम्ही आम्ही वाढदिवस साजरे करतो, लक्षात घ्या, आपण वाढत चाललो का घटत चाललो? कीर्तन ऐकले रे, कबूल करा का? बनवा बनवी करतोय तुम्हाला, काही धूळ फेकतोय तुमच्या डोळ्यात मी, पट्टय की नाही? घ्या, वाढत चाललो का घटत चाललो? अहो, एक एक दिवस अनमोल किमतीचा आहे ना, मोल होऊ शकत नाही ना त्याचं. गेलेला दिवस गेलेला आठवडा तुम्ही जर म्हणले सुटकेच भरून पैसा देतो, येऊ द्या परत येणार. क्षणोक्षणी हाच करावा विचार, क्षणाला महत्व देणारा समाज तुम्ही जगाच्या पाठीवर बघा ना होतो. क्षणाला महत्व दिलं आमच्या संत माईंभट्टांनी, क्षणाला महत्व दिलं नीरभट्ट भांडारेकरांनी, क्षणाला महत्व देणारे समर्थ रामदास सावधान शब्दाचा अर्थ कळाला थांबलेत आणि निघालेत, निघून निघालेत त्यांच्या कामाला. मंडपामध्ये खुशबू झाली, खुशबू झाल्यानंतर लोक म्हणू लागले नवरदेव रुसला वाटतं, काहीतरी स्कॉर्पिओ मागतो का काय, इंडिका मागतोय, त्याला काही मागायचं नव्हतं. निघाल्यानंतर बापाला आपण वाटला, वडिलांनी आवाज दिला, अरे बेटा कुठे चाललास, ये ना माग, नाही ओढून पाहत नाही. पत्नीला बोलले ते, अगं तुझा आवाज नाही येईल तो, बघ त्याला आवाज देऊन पाह. आईने आवाज दिला, नाही येत होणारी पत्नी होती झाली नव्हती,
तदेव लग्न बाकीचा शेवट बाकी होता अजून झाली नव्हती. तिला सांगितलं दोन्ही होणाऱ्या सासू सासऱ्याने, तुझा आवाज पाय, येरवी महिलांचं पुरुष मंडळी ऐकते, तू आवाज देऊन पाय. आवाज दिला अहो हळदीच्या डागावर ठेवून मला चालले का? कोण म्हणतंय? समर्थ रामदासांची होणारी पत्नी. झाली नव्हती बरं, पाहत नाहीत, कार्यक्रम चालू झाले त्यांचे. सदा सर्वदा योग तुझा गळावा, तुझे कारणे देहा माझा पळा, मना सज्जना भक्तीपंथे शिजावे. वळून बघत नाहीत, हा त्याग महत्वाचा आहे, क्षण महत्वाचा आहे. निघालेत, ओ निघालेत, त्यांच्या कार्याला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून महाराज, हे सगळं परमेश्वर कोणाकडून करून घ्यायचं, कोणाकडून करून नाही घ्यायचं, कोणा सुख द्यायचं, कोणा दुःख घ्यायचं, एक परमेश्वर सगळं ठरवतात. तुमच्या अब्जाने होत नाही, अमुकचा अमुकचं वाटलो होऊ द्या. तुम्ही आयुष्यावर बोलून बोलून तुमच्या जिभा गळून गेल्या तरी तुमचं काही म्हणजे होत नाही. सांगायचं तात्पर्य हे डोक्यातला फॅट काढून टाका. म्हणून दशक्रियाविधी साडेपाच महिना वर्षे श्राद्ध तुमचं आमचं होणार आहे. क्रमाने तुम्हाला सांगतो, 10वा झाला म्हणजे चित्रगुप्ताला भगवंत 11व्या दिवशी बोलून घेतात आणि सातबारा चेक करतात. प्रत्येकाला सातबारा आहे, बाकीचे मृत्यू लोकांचे सातबारे जाऊ द्या तिकडे, ते क्षणिक नाशवान आहेत, आज आहे तर उद्या नाही आहेत. पण तुमचा आमचा जीवाचाही सातबारा आहे. चित्रगुप्त हा तलाठी आहे, ग्रामसेवक आहे तो. हां, जसं आता तुम्हाला दाखले घ्यावं लागतात काही कामाला, पण सगळ्यांचा तिन्ही लोकांचा तलाठी ग्रामसेवक कोण आहे? चित्रगुप्त आहे. चित्रगुप्ताला भगवंत बोलून घेतात आणि सगळं मस्त आहे की पाहतात किती वेळा बापाला त्रास दिला, किती वेळा बायकोला त्रास दिला, भावंदाला किती उभरलास, नाही का? साधू संत महंतांची या संप्रदायाची त्या संप्रदायाची निंदा टिंगल किती केली वगैरे वगैरे, सगळं गांजा किती ओढला, किती क्विंटल ओढला, म्हणजे किती ब्रिस्टल पाकिटं फेकले, किती काय केलं, सगळं सगळी सगळी तुमची आमची नोंद आहेत. असे करणार म्हणे तसे करणार, जसे करणार तू तसे करणार. एके दिवशी जगिया मरावे, पाप पुण्य करावे भरा, जावे देवा घरी तोची न्याय करे ओ सर्वांचा. असे करणार मन तसे करणार, असे करणार तू तसे भरणार. असे करणार तसे करणार तू तसे भरणार, तसे भरणार. गेला आहारी मार खातो ये माझ्या होरा, मर्द असो की नया तेथ नाही दया हो कोणाचे. असे राष्ट्रसंत तुकडोजींचे भजने भावगीत आहे, रचना आहे बस. आणि म्हणून महाराज, आतापर्यंत ज्यांनी खऱ्या अर्थाने गुरु केला नसेल, गळ्यात गाठी माळ नसेल, तर पाठीमागचं सगळं जाऊ द्या आणि माणिकरावांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने ते काम लवकर करा, लवकर करा. तिसरी लाट संपायच्या आत करा, बरं का? हा, सगळा सर्वे झालेला आहे. पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट, त्याच्यामध्ये आपली गुरु करण्याची किंवा गळ्यात माळ घालण्याची सुद्धा लाट त्याच्यामध्ये जर घातली तर सगळं पाठ व्हायला काही टाईम लागणार नाही. आणि म्हणून फुटती तरुवर उष्ण कळमासी जीवन तयासी कोण घाले, बरोबर आहे. हा, चौथं चरण असं म्हणतात, वेळ चरण म्हटले, चरण काय म्हटले, हा, तेने तुझे काय नाही केले चिंता राहे त्यानंतर आठवणी. काय नाही चिंता केली, विचार करा ना तुम्ही, फक्त विचार आता आपण करायचा आहे. त्यांनी सगळं केलेलं आहे, कोणाच्या कोणाला कोणाच्या पोटी जन्म घालायचा, कोणत्या तालुक्यात पाठवायचं, कोणत्या जिल्ह्यात पाठवायचं, विचार करा. दोन वेळेला व्यवस्थित जेवण मिळेल अशा माळकऱ्याच्या पोटी जन्माला येणं अंतजन्माची पुण्याई आहे. दिवसभर फुटपाथवर तोंडाला फटके मारत, छातीला फटके मारत, भीक मागणं मागत बसणं हे सुद्धा महाराज दुर्दैव आहे. किती भगवंतांनी व्यवस्थित केलंय, तेने तुझी काय नाही केली चिंता, काय नाही केली. अरे पुढे चालून हा वयस्कर होणार आहे, याला चष्मा लागणार आहेत, मग चष्मा अटकवायसाठी कान कुठे दिले? नाही तर देवाला इथं कान देता येत नव्हते का? ऐ बघा ना रचना कशी आहे, हा कशी रचना आहे.
पण तुमच्या आमच्या तक्रारी त्याच्या सगळे त्यांनी करून रचना आहे त्याची तक्रारी त्याच्याकडे काय करावं ऐकू येत नाही. अरे निसर्गाची ही देण आहे, निसर्गाची प्रक्रिया आहे, निसर्ग नियम आहे. तुला ऐकू येणार नाही याची तक्रार देवाकडे नकोय. नाही मला आता दिसत नाही, आणि जेव्हा दिसलं तेव्हा सिनेमाच्या टाकीत फिरला, जेव्हा दिसलं तेव्हा दुसऱ्याच्या शेतामध्ये एक ढोरं घातले गुरं घातलीत. आता तक्रार करून काय फायदा नाही आहे. आता खऱ्या अर्थाने ही पुढची अवस्था होण्यासाठी एक काम कर, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. वहिनी करा तो अभ्यास. आमच्यासारखे टाळकरी माळकरी कीर्तनकार प्रबोधनकार पाहिले का नाही, यांचा धंदा आहे म्हणतात ते सगळे, नाही का? अरे आमचा जाऊ दे, आमचा धंदा आहे. कोणी निंदा अथवा वंदा, आमचा स्वतःचा धंदा, आमचा धंदाच आहे. पण तुमची काय गत होणार आहे याचा विचार करा ना. सोडून द्या तुम्ही जगाच्या पाठीवर प्लेग नावाचे आजार. आता आजारात आजारात सगळ्या कळस, सगळ्या आजारांचा कळस म्हणजे कोरोना. याच्या अगोदर भूकंप झाले, प्लेग आला, स्वाईन फ्ल्यू आला, मानमुळीचे आजार होते, जुने लोक असतील याच्यामध्ये काही बसलेले बघा. देवीचे आजार निघाले, भरपूर आजार आले बीन गेले बी, पण कोरोनाने तुमच्या आमच्यावर खऱ्यानं आक्रमण इतकं केलं की कळत झाला तो आजारांचा. याला काय कारण आहे? ईश्वर झाले या पाठमोरा विघ्न येते घरा. अहिंसा तत्वाची वादी बना. एका जिल्ह्यामध्ये 12-13 तालुके, 12-13 तालुके विचार करा तुम्ही. एका तालुक्यात मटण हॉटली किती, काय कारण आहे याला? भूमीला डोळी जळ झालेलं पाप आहे. वास्ते प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे, त्याला जगू द्यायला पाहिजे. दुसऱ्याचं जगण्याचं स्वातंत्र्य हिरावून त्याला संपवायचं महाराज. मांसाहार केल्या आणि तुमचं आपलं शरीर धष्टपुष्ट होणार आहे हे तर नाशिवंत आहे ना, एक दिवस सोडायचंय ना. तुम्ही पाटी पापाला वाटीवरी करता होत्या. महाजनपूर गावाने मांसाहार बंद केला, समजून घ्या ग्रामसभा झाली, जो खाईल त्याला 1-5,000 रुपये दंड. लक्षात घ्या, एक उदाहरण सांगतो. करू कराल नका करू, कराल तर चांगली गोष्ट आहे, पण असं जर ठरवलं महाजनपूरने तर गावामध्ये हिंसा होईल का? गावामध्ये टोपलं घुसेल का? अरे तुम्ही आहेत खाणारे म्हणून मारतणारे तयार आहे. चक्रस्वामी त्याच्यावर म्हणाले, हे करी तया नरक धरी तया नरक एकादे तया नरक. म्हणजे तुम्ही 10 बकऱ्या पाळण्यापेक्षा एकच गाय पाळा ना, काय फरक? 10 बकऱ्याच्या मागे फिरत, बकऱ्या तरी फिरवतात तुम्हाला माहिती आता. एकच गाय पाळा ना तुम्ही, लेवल सारखी, पण हे डोक्यात येत नाही आमच्या. बरं तुम्ही बकऱ्या पाळता म्हणजे तुमचा हेतू असा थोडी आहे, कोणीच नाही त्याला म्हणून आपण सारा पाणी करू, हा थोडी येतोय तुमचा. तुमचा हेतू असा आहे त्याला पिल्ले व्हावेत, त्याला बोकळं व्हावी, आणि शिन्नरच्या बाजारामध्ये रविवारी चांगली किंमत यावी, हा तुमचा दृष्टिकोन आहे. म्हणून हे करी तया नरक धरी तया नरक. व्यापारी जे आहेत दलाल त्यांनाही नरक, सामान्यांना नाही पाप आहे, आणि एकादे जो खांटो त्यालाही पाप आहे महाराज. म्हणून कशाला पापाला वाटेकरी होतात, अहिंसा परमधराची शिकवण लक्षात घ्या. धरा प्रेम मनी तेने तुझे काय नाही केले चिंता. अरे तुझा आहार काय आहे? जे मांसाहार करणारे आहेत त्यांना मोठमोठी दात दिलेले असतात, तुझे दात किती व्यवस्थित आहे बघ ना, रचना कशी आहे. तेने तुझे काय नाही केली चिंता. आपला आहार आहे का मांसाहार? मांसाहार आपला नाही आहेत. काही गोष्टी आपल्या बऱ्याच नाही आहेत आणि त्याच्यामुळे ते सेवन करतो, त्यामुळे आपण स्वीकारतो. आणि काय काय होतं त्याच्यानी चुकली आवर पाळी एक मनुष्य जन्मा चुकली आवर म फेरा पळे. अशा पद्धतीने अनंत जन्मामध्ये तुम्हा मला फेरे पडले, आता थांबायला पाहिजे नाही का? फेरे पडले म्हणून इथपर्यंत वाहत आलो, आता जर कळलं नाही योग्य भक्ती झाली नाही, आणि म्हणून खऱ्या अर्थाने गेल्या 1 वर्षापासून आपल्याला दिसत नाही ते कैवल्यवासी माणिकराव पुंडलिक फळ, त्यांच्या बोलण्यानं त्यांच्या चालण्यानं त्यांच्या वागणुकीनं अखंडपणे या मृत्यूलोकामध्ये ते दरवडणार आहेत. पंचकृष्णाची आराधना करत करत या मृत्यूलोकाचा निरोप घेऊन खऱ्या अर्थाने 12 महिने आज पूर्ण झालेले आहेत.
बारा हा आकडा बरं का सर, बारा हा आकडा तपपूर्ती आकडा आहे. बारा तास झाले म्हणजे रात्र संपली, बारा तास झाले म्हणजे दिवस आपले दिवस. बार दोन 24, दोन्ही म्हणून एक तास होतो ना, म्हणजे 12 तासाची रात्र 12 तासाचा दिवस. तुमच्या आमा म्हणजे आपल्यामध्ये एखाद्याला नातू झाला, मुलगा झाला, बारसं हे 9व्या दिवशी नाही करत, 8व्या दिवशी नाही करत, 12व्या दिवशी बारसं करतात. बरोबर आहे. कुंभमेळा येतो तो 9व्या 10व्या वर्षी नाही येत, 12व्या वर्षी येतो. म्हणजे 12 हा आकडा महिन्यात मोजा, दिवसात मोजा, तासात मोजा, क्षणात मोजा, कशातही मोजा, 12 म्हणजे हा तपपूर्ती आकडा आहे. आणि खऱ्या अर्थानं 12 महिने होऊन गेले त्यांना, ते केव्हाच परमेश्वराच्या पदरात पडलेले आहेत. पण संस्कृतीला अनुसरून त्या निमित्ताने खऱ्या अर्थाने त्यांच्या पुढच्या वाटेवरची असली काटेकुटी बाजूला करून साफ व्यवस्थित जागा करून देणं. जसं मंत्री महोदय यायचे असतील तर PSI ची गाडी पुढे चालती. परमेश्वरांना अवतीर्ण व्हायचं असेल तर माया शक्ती अधिष्ठात्री शक्ती करतात. माया ही अधिष्ठात्री शक्ती आहे. तसं इथे परमेश्वराने खऱ्या अर्थाने तुम्ही आम्हाला ही नियमावली दिलेली आहे. त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी ज्यांची मला कीर्तनासाठी साथ मिळालेली आहे ते हरिभक्त परायण मनोहरजी सर, दराडे सर, बऱ्याच दिवसापासून त्यांची आमची ओळख आहे. त्यांचीच काय गावाची माझी ओळख आहे. एक वेळा जसं ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठ गायलेलं आहे सातारकरांनी, तसं महाणवा संप्रदायाचे कवी भगीरथ कवीने ज्यावेळेस एक चक्रधर पाठ लिहिला तर तो आम्ही शिडी रूपाने काढायचा ठरवला ऑडिओ. त्यावेळेलासुद्धा सरांचं वादन ते तिथे हार्मोनियमचं आहे की खऱ्या अर्थाने जसं गोपालकृष्ण महाराजांविषयी म्हणता येईल, ऐकुनी वेणूचा नाद लागला नामाचा छंद, तसं इथे ऐकुनी या मनोहर नाव नाही का आणि लागला स्वराचा छंद, अशा पद्धतीने हरिभक्त परायण कीर्तनकार प्रबोधनकार श्री मनोहरजी दराळे सर. आणि त्याच वेळेला आमच्या त्या गायत्री पण आलेली बरं का, हां त्या आता कीर्तनकार झालेले आहेत त्या पण सोबत. आणि योग्य असं की माझा ड्रायव्हरला प्रॉब्लेम आल्यामुळे दिपळीला आली असल्यामुळे मी म्हटलं चल गाडी तिने जाणली. कीर्तनकार झालेले आहेत ते आपण, त्या माझ्या समवेत आहेत. इकडे आमचे मृदुंगाचार्य ज्यांच्या हातामध्ये खऱ्या अर्थाने बंधूंनो परमेश्वराने एक कोणती ती देवता, गंधर्व देवता, गायनाची ना, गायनाची म्हणा वाद्याची म्हणा, त्यांच्या हातामध्ये नटून दिलेले कुळीकन्या पुत्र. अलग लक्षात परमार्थामध्ये व्यवहारामध्ये धन्यता ही आई वडिलांकडे जाते. व्यवहारामध्ये मुलगा डॉक्टर झाला म्हणजे आई बापाला डॉक्टर नाही लोक म्हणत, मुलगा इंजिनियर झाला म्हणजे आई बापाला इंजिनियर म्हणत नाहीत. धन्यता ही स्वतःच्या नावाकडे जाते. कुठे? आपल्या व्यवहारिक जीवनामध्ये धन्यता स्वतःमध्ये. परमार्थामध्ये धन्यता कोणाकडे जाते? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. चांगल्या प्रकारे त्यांचं ते वादन खऱ्या अर्थाने त्यांच्या त्या पखवादावर हात फिरवावा आणि आपण मंत्रमुग्ध व्हावं. त्यांना धन्यवाद देतो. भगवंताने दीर्घायुष्य त्यांना द्यावं, आरोग्य द्यावं. विनयकरी आहे तिकडचे तरुण गायक आमचे टाळकरी, त्याचप्रमाणे इकडे सगळे आमचे वयस्कर तरुण आमचे गायक सुंदर गोळवा. भगवंताने त्यांच्या कंठामध्ये साक्षात आपलं सगळं गुणगान भरलेलं ओतपूर्वत भरलेलं आहे. त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो. भगवंताने त्यांना पण सगळ्यांना आरोग्य द्यावं आणि खऱ्या अर्थाने फळ परिवारामध्ये तुम्ही आम्ही सर्व सहभागी जाण्यासाठी आलेलो आहोत. त्यांना जे दुःख झालेत परमेश्वराने दुःखातून प्रवृत्त निवृत्त करावं असं परमेश्वराने प्रार्थना करतो. बसलेले माता भगिनी, बसलेले सगळे काही नातेवाईक, आप्तेष्ट सगेसोयरे सगळ्यांना कीर्तन एकदम शांततेत ऐकलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थाने ज्या माणिकराव पुंडलिक फळ यांच्या पश्चात जो परिवार आहे त्याच्यामध्ये गंगाव भागीरथी सुशीला पुंडलिक फळ आई आहेत, सौभाग्यवती एक मिनटं हां ठीक आहे, गंगाव भागीरथी यशोदाबाई माणिकराव फळ, त्याचप्रमाणे श्री रतन माणिकराव फळ, बाळकृष्ण पुंडलिक फळ, सौभाग्यवती मनीषा लहानू भावळी बहीण आहे, चिरंजीव साहिल कृष्ण बाळकृष्ण फळ पुतण्या, त्याचप्रमाणे चिरंजीव अनय रतन फळ नातू, तसंच अजून परिवार गंगा भागीरथी सुशीलाताई पुंडलिक फळ आई, त्या सौभाग्यवती सविता संजय लोखंडे मुलगी, श्री चिंधू पुंडलिक फळ हा भाऊ, गंगा भागीरथी दगूबाई सदाशिव बोडके बहीण, चिरंजीव भाऊलाल चिंधू फळ पुतण्या, चिरंजीव पवन उत्तम फळ नातू, चिरंजीव विशाल संजय लोखंडे नातू, असा परिवार आहे.
जावई सुना नातवंडाचा परिवार आहे, त्यांच्या परमेश्वराने त्यांना दुःख सावरण्याची क्षमता द्यावी अशी या ठिकाणी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि सगळ्यांनी एक वेळा प्रेमाने सर्वांनी मस्तकी भजन करायचं आहे. चाल एक दोन तीन मिनिटाची चाल होईल आणि कीर्तनाची सांगता होईल. हरे जय जय गोपाल जय हरे गोपाल जय हरे गोपाल जय हरे गोपाल जय हरे गोपाल जय गोपाल जय हरे गोपाल जय हरे गोपाल जय हरे गोपाल जय हरे गोपाल जय 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 गोपाल जय हरि 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 गोपाल जय गोपाल कृष्ण महाराज की दत्तात्रेय महाराज की चक्रधर स्वामी महाराज योगेश्वर भगवान जय गोपाल जय गोपाल जय हरि गोपाल जय गोपाल जय हरि गोपाल